मागच्या व्हिडिओमध्ये आपण संख्या कृतीबंधाबद्दल नंबर पॅटर्नबद्दल जाणून घेतले. या व्हिडिओमध्ये आपण आणखी काही वेगळ्या आकृतीबंधाबद्दल नंबर पॅटर्नबद्दल जाणून घेऊया. एका दिवशी अप्पू गाढ झोपेत होता. त्याच्या स्वप्नात एक परी आली. परी अप्पूला म्हणाली, मी तुला काही प्रश्न विचारेन, जर तू त्यांची बरोबर उत्तरे दिली तर तुला एक खास भेट देईन. अप्पू आनंदी झाला. परीने अप्पूला अशा प्रकारचा संख्या आकृतीबंध नंबर पॅटर्न दाखवून म्हणाली, या संख्या आकृतीबंधाला पूर्ण कर. अप्पू विचार करू लागला की तो या संख्या आकृतीबंधाला कसे पूर्ण करू शकतो. मुलांनो, तुम्ही या संख्या आकृतीबंधाला पूर्ण करण्यात अप्पूची मदत करू शकता का? या आपण या संख्या आकृतीबंधाचा नियम शोधूया. जर आपल्याला 30 पासून 31 पर्यंत पोहोचायचे असेल तर आपण काय करू? अगदी बरोबर, आपण 30 मध्ये 1 मिळवू आणि 31 ते 33 ची संख्या मिळवण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल? हो, आपल्याला 31 मध्ये 2 मिळवावे लागतील. आणि शेवटी जर आपल्याला 33 ते 36 ची संख्या मिळवायची असेल तर आपण काय करू? 33 मध्ये 3 मिळवले तर झाले 36. मुलांनो, तुम्ही पाहू शकता की या संख्या आकृतीबंधामध्ये पुढची संख्या मिळवण्यासाठी प्रत्येक वेळी जोडली जाणारी संख्या 1 ने वाढत जात आहे. म्हणून हा संख्या आकृतीबंध कोणत्या प्रकारचा आकृतीबंध आहे? अगदी बरोबर, हा संख्या आकृतीबंध एक वाढत जाणारा संख्या आकृतीबंध, ग्रोइंग पॅटर्न आहे. तर आता आपल्याला या संख्या आकृतीबंधाला पुढे वाढवण्यासाठी काय करावे लागेल? आपल्याला 36 मध्ये 4 मिळवावे लागतील. 36 मध्ये 4 मिळवल्यावर झाले 40. आणि त्याच्या पुढची संख्या मिळवण्यासाठी आपण काय करूया? अगदी बरोबर, 40 मध्ये 5 मिळवू. 40 मध्ये 5 मिळवल्यावर झाले 45. अरे वा, आपण या वाढत जाणाऱ्या संख्या आकृतीबंधातील रिकाम्या जागा भरल्या. अप्पूने पण आपल्यासारखे बेरजेचा उपयोग करून या वाढत जाणाऱ्या आकृतीबंधाच्या रिकाम्या जागांना भरले. परी आनंदी झाली. ती अप्पूला म्हणाली, शाबास अप्पू, तुझे उत्तर अगदी बरोबर आहे. आता बस तुला या संख्या आकृतीबंधाच्या रिकाम्या जागांना भरायचे आहे आणि मग ती भेट तुझी होईल. मुलांनो, तुम्ही या संख्या आकृतीबंधाच्या रिकाम्या जागांना भरण्यासाठी अप्पूला मदत करू शकता का? तुम्ही पाहिजे असल्यास व्हिडिओ थांबवून याचे उत्तर शोधू शकता. 100 पासून 98 संख्या मिळवण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल? हो, आपल्याला 100 मधून 2 अंक वजा करावे लागतील आणि 98 पासून 95 ची संख्या येईपर्यंत आपल्याला काय करावे लागेल?
आपण 98 मधून 3 अंक वजा करू। आता शेवटी 95 ते 91 मिळवण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल? अगदी बरोबर, आपल्याला 95 मधून 4 अंक वजा करावे लागतील। मुलांनो, इथे तुम्ही पाहू शकता की पुढची संख्या मिळवण्यासाठी प्रत्येक वेळी वजा केली जाणारी संख्या 1 ने वाढत जात आहे। अशा प्रकारे आकृती बंधात पुढची संख्या काय असेल? 91 मधून 5 अंक कमी किंवा 86 आणि त्याच्या पुढची संख्या मिळवण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल? अगदी बरोबर, 86 मधून 6 वजा करू। 86 मधून 6 वजा केल्यावर होतील 80। अप्पूने पण आपल्याप्रमाणे वजाबाकीची सबट्रॅक्शन उपयोग करून या संख्या आकृतीबंधाच्या नंबर पॅटर्न रिकाम्या जागा बरोबर भरल्या। मुलांनो, जर तुम्ही परीने विचारलेल्या पहिल्या आणि दुसऱ्या आकृतीबंधाला पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की पहिल्या संख्या आकृतीबंधात संख्या वाढत इन्क्रीजिंग जात आहे आणि दुसऱ्या संख्या आकृतीबंधात संख्या कमी डिक्रीजिंग होत आहे। आणि मुलांनो, तुम्हाला आणखी एक मजेशीर गोष्ट माहीत आहे का? जर तुम्ही या संख्या आकृतीबंधाला लक्षपूर्वक पाहिले आणि मागच्या व्हिडिओमध्ये शिकलेल्या संख्या आकृतीबंधाला पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की मागच्या व्हिडिओच्या संख्या आकृतीबंधात प्रत्येक वेळी मिळवली जाणारी किंवा कमी होत जाणारी संख्या नेहमी एकच होती। आणि या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की संख्या आकृतीबंधात प्रत्येक वेळी मिळवली किंवा कमी होत जाणारी संख्या वेगळ्या आहेत। परी अप्पूला म्हणाली, शाबास अप्पू, तुझे हे उत्तर बरोबर आहे। जेव्हा तू उठशील तेव्हा तुझ्या डोक्याजवळ तुला तुझी भेट मिळेल। हे बोलून परी अप्पूच्या स्वप्नातून गायब झाली। जेव्हा अप्पू सकाळी झोपेतून जागा झाला तेव्हा त्याने पाहिले की त्याच्या डोक्याजवळ एका गाठोड्यात काही सोन्याची नाणी होती। अप्पू आनंदाने नाचू लागला। या व्हिडिओमध्ये आपण आणखी काही वेगळ्या आकृतीबंधाबद्दल नंबर पॅटर्न जाणून घेतले। पुढील व्हिडिओमध्ये आपण काही मनोरंजक उदाहरणांमधून संख्या आकृतीबंधाबद्दल नंबर पॅटर्नबद्दल आणखी जाणून घेऊया।